म्हणून गेली 70-75 वर्ष झालं शेतकऱ्याच्या पायामध्ये ज्या काय बेड्या घातलेल्या आहेत त्या बेड्या तोडून टाका आणि शेतकऱ्याला मुक्त बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्या ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची मागणी आहे। गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारला अखेर तोडगा काढण्यात यश आलंय। 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत सरकारने या शेतकऱ्यांना एक प्रकारे मोठा दिलासाच दिलाय। केंद्र सरकारच्या या निर्णयाचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी विशेष कौतुक तर केलंय, मात्र शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठेचं स्वातंत्र्य देण्याबाबत ही मागणी त्यांनी यावेळी केली। केंद्र सरकारनं बाजारमधून थेट कांदा 2 लाख मेट्रिक टन खरेदी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करत आहोत, परंतु कांद्यावरती निर्यात शुल्क जे 40% आहे ते 100% हटवण्यामध्ये यावं आणि शेती व्यवसाय हा आता बंधनमुक्त करणं अत्यंत गरजेचं आहे। कोणत्याही उद्योगपतीच्या कारखान्यामध्ये तयार झालेल्या वस्तूला तिची किंमत काय असावी, त्यानं कोणत्या देशामध्ये तो माल आपला निर्यात करावा याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं बंधन शासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून कधीही येत नाही, परंतु जो शेतकरी स्वतः घाम गाळून शेता भातामध्ये राबतो कष्ट करतो स्वतः सगळं मेहनत करून उत्पादन घेतलेल्या शेतमालाला मात्र तो त्याचा भाव सांगू शकत नाही आणि बाहेर पाठवायचं म्हटलं तर तो पाठवू शकत नाही आणि म्हणून गेली 70-75 वर्ष झालं शेतकऱ्याच्या पायामध्ये ज्या काय बेड्या घातलेल्या आहेत त्या बेड्या तोडून टाका आणि शेतकऱ्याला मुक्त बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्या ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची मागणी आहे।